तर मी 2012 पासून पोल्ट्री क्षेत्रामध्ये आहे. या व्यवसायात यायचं म्हणजे आजूबाजूंची हिस्ट्री बघितली, जे माझे मित्र होते या व्यवसायामध्ये त्यांना मिळायचे, म्हणजे पोल्ट्री क्षेत्रामध्ये बॅचेस मागे त्यांना मिळायचे 10 रुपये 12 रुपये पक्षी. तर मी पण म्हटलं आपण पण या व्यवसायात उतरावं, मग मी पोल्ट्रीसाठी कर्ज उचललं, लोन उचललं आणि त्याच्यामध्ये उतरलो. पोल्ट्री क्षेत्रामध्ये उतरायच्या अगोदर पाण्याचा अजिबात अभ्यास केला नाही, पाणी कसं पाहिजे पोल्ट्रीसाठी तो अभ्यास अजिबात नव्हता. पण एक पोल्ट्री बांधायची आणि रेग्युलर प्रमाणे ती चालवायची. तर पाण्याचा प्रॉब्लेम पुढे निर्माण झाला, पाणी आमचा हाडा असल्यामुळे तो पक्षी असा बनलाच नाही, कधीच बनला नाही. जो इतरांचा बनायचा ज्यांचे चांगले पाणी त्याप्रमाणे माझा पक्षी कधीच बनला नाही. तर भरपूर फिरलो, फिरल्यानंतर एक इथे कोपरगावचे मोरे म्हणून आहे त्यांचा नंबर मिळाला, त्यांना चौकशी केली. ते वॉटर कंडिशनर बनवत होते, पण त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला श्री चंदाने सरांचा ऑटोफिल कंपनीचा वॉटर कंडिशनर याच्याबद्दल माहिती दिली. तर त्याबद्दल मी चौकशी केली, मग तो वॉटर कंडिशनर मी आणला आणि बसवला. तर बसवल्यानंतर खूप बदल झाला. बदल म्हणजे जो 28 रुपये म्हणजे 12 रुपये पक्षी पडायचे, तुम्ही 28 रुपये हायस्ट काढला, 28 रुपये काढला, 22 रुपये काढला, 26 रुपये काढला, म्हणजे माझा सरासरी 22-20 पुढेच तो ॲव्हरेज रेट राहिला. आणि माझ्या पक्ष्यांना मेडिसिन खर्च कमी यायला लागला, म्हणजे लिटर एकदम ओलीनं राहता कोडी, लूड ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम कमी झाला, या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होत गेल्या. आणि वॉटर कंडिशनर हे पोल्ट्रीसाठी खरंच क्रांतिकारक आहे. लोकांनी ते त्याचा विचार करावा आणि जे पोल्ट्री व्यवसाय जे बंद करण्याच्या मार्गावर आहे त्यांनी एक वेळ तर अवश्य विचार करावा. धन्यवाद.